नमस्ते फ्रेंड्स, तर आजच्या रेसिपीसाठी सर्वात आधी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि गॅस चालू करून घेत आहे. नंतर त्यात मी 1-2 चमचे तेल टाकून घेत आहे. तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. नंतर त्यात मी मोहरी टाकत आहे आणि थोडंसं जिरं टाकत आहे. जिरं आणि मोहरी तेला छान अशी फुलली की त्यात मी अशाप्रकारे उभा कापलेला कांदा टाकून घेत आहे आणि तो तेलात छान असा मऊ होईपर्यंत परतून घेत आहे. आणि नंतर मी 2 तेजपान आणि 2 लाल मिरच्याही टाकून घेत आहे. तुम्ही लाल मिरच्याऐवजी हिरवी मिरची वापरली तरीही चालणार आहे. तर अशा प्रकारे हे झालं की नंतर त्यात ठिजून घेतलेला आलं लसूण टाकून घ्यायचा आहे आणि तोही कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे सर्व परतलं गेलं की त्यात मी 1 टोमॅटो बारीक कापून टाकून घेत आहे. तर हे व्यवस्थित असं मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे सर्व शिजलं आहे. नंतर मी त्यात हळद, धनेपूड, लाल तिखट आणि पावभाजी मसाला टाकून घेत आहे. एक थोडीशी वेगळ्या चवीची अशी ही भाजी बनणार आहे, त्यामुळे मी इथे पावभाजी मसाल्याचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे हे व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आणि नंतर त्यात मी हिरवे वाटाणे टाकून घेत आहे आणि तेही मसाल्यासोबत छान असे परतून घेत आहे. हे सर्व अशा प्रकारे परतलं गेलं की त्यात मी गरजेनुसार पाणी टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे मी जवळपास 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि हे सर्व टाकून झालं की त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकून एक मोठा गॅस करून छान अशी याची उकळी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकतात मोठ्या गॅसवर एक उकळी काढून झाली की नंतर त्यात उकडलेले बटाटे अशा प्रकारे फोडी करून टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं हे मिक्स झालं आहे. मला 5-6 मिनटासाठी उकळवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 5-6 मिनटांनंतर छान अशी हिरव्या वाटाण्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि रश्श्यालाही छान असा दाटसरपणा आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त ही भाजी झालेली आहे. आणि पुन्हा मी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेत आहे आणि गॅस बंद करून देत आहे. चला तर मग थोडीशी वेगळ्या पद्धतीची छान अशी ही वाटाण्या बटाट्याची भाजी तुम्ही नक्कीच करून बघा.